नमस्कार, महाकृषी दर्शनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत। आता वीज पुरवठा खंडित झाल्यास तक्रार करण्यासाठी केवळ एक मिस कॉल द्यावा लागणार आहे। शेतकऱ्यांसाठी आणि घरगुती वीज वापरणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। पाहूयात काय आहेत सविस्तर याविषयीचे अपडेट। अपडेटला सुरुवात करण्याअगोदर शेतीविषयक लेटेस्ट आणि अपडेटेड माहितीसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। चला तर सुरुवात करूयात। वीज पुरवठा खंडित झाल्याची तक्रार आता मिस कॉलवर नोंदवून घेण्याची सुविधा महावितरणने उपलब्ध करून दिली आहे। त्यासाठी 022 41 07 85 00 हा क्रमांक देण्यात आला असून महावितरणकडे मोबाईल क्रमांकांची नोंदणी केलेल्या ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे। नोंदणीकृत मोबाईलऐवजी इतर क्रमांकावरून 022 41 07 85 00 या क्रमांकावर मिस कॉल दिल्यानंतर मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची प्रक्रिया समजावणारा SMS पाठवण्यात येईल। नोंदणी करावयाच्या मोबाईलवर MREG टाईप करून त्यानंतर एक पेज देऊन आपला 12 अंकी ग्राहक क्रमांक टाईप करावा आणि 99 30 39 93 03 या क्रमांकावर SMS पाठवावा। एका SMS द्वारे तसेच www.mahadiscom.in या संकेतस्थळावरील कन्झ्युमर पोर्टल महावितरणचे मोबाईल ॲप अथवा 1800 233 34 35 किंवा 1800 102 34 35 किंवा 1912 या टोल फ्री क्रमांकावर फोन करून मोबाईल क्रमांक नोंदवता येतो। स्वयंचलित प्रणालीद्वारे वीज पुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदवून तक्रार नोंदणी क्रमांक ग्राहकांना पाठवण्यात येईल। संबंधित क्षेत्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांना या तक्रारीचे निराकरण करण्याची सूचना स्वयंचलित प्रणालीद्वारे दिली जाईल। या सूचनेनुसार संबंधित भागातील वीज पुरवठा सुरळीत केला जाणार आहे। घरगुती ग्राहकांना वीज बिल भरण्यास मुदतवाढ देण्यात आली असली तरीही एकावेळी येणारा अतिभार टाळण्यासाठी वीज ग्राहकांनी डिजिटल माध्यमातून ऑनलाईन वीज भरावे असे आवाहन देखील महावितरणकडून करण्यात आले आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू तशात नवीन माहितीसोबत। धन्यवाद।